कि 2014 ला जो एक मोठा भूल भुलैया या देशाला मिळाला त्यातला सगळ्यात मोठा भूल भुलैया होता गुजरात पॅटर्न, जो कधी अस्तित्वातच नव्हता पण त्यालाही म्हटलं गेलं गुजरात पॅटर्न। ज्या काही कपोलकल्पित गोष्टी असतात, तुम्ही स्वर्गात पोहोचलात की रंभा तुमचं स्वागत करणारे, उर्वशी तुमचं स्वागत करणारे, या जशा कपोलकल्पित गोष्टी आहेत तशी गुजरात पॅटर्न ही पण एक कपोलकल्पित गोष्ट होती, हे आता पुरेसं सिद्ध झालंय। पण या देशाला संभ्रमित करण्यात आलं, या देशाला नसलेला एक पॅटर्न दाखवण्यात आला। 2014 साली मी चॅनलवर बऱ्यापैकी जातो, असे मी सांगितलं तशी आमच्यावर तेव्हा बंदी आलेली नव्हती, अजून मोदीजी सत्तेत यायचे होते, ईश्वराचा 11वा अवतार त्याचा अजून प्रताप देशाला कळायचा होता। 14 साली प्रत्येक प्रवक्त्याला भारतीय जनता पक्षाचा जो जो तिथे चर्चेला असायचा त्यांना मी एकच प्रश्न विचारायचो की गुजरात पॅटर्न म्हणजे काय, त्याची दोन उदाहरणं तुम्ही आम्हाला देता का। सुमारे 97,000 भारतीयांनी अमेरिका आणि कॅनडामध्ये बेकायदेशीर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात पंजाबचे असतील पण जे प्रगत राष्ट्र गुजरात त्याचे नागरिक सर्वाधिक आहेत। मोदींच्या राज्यातून लोक अमेरिकेत बेकायदा पळून जात आहेत, त्याच्यावरून गुजरात पॅटर्न किती यशस्वी झाला हे आपल्याला कळायला काही हरकत नाही। 97,000 लोकांनी बेकायदा प्रवेशाचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना पकडलंय आणि आता ते छावण्यांमध्ये जिथे अशा बेकायदा स्थलांतरितांना ठेवतात।